निक तू डान्स वगैरे चांगला करतोस, तू परफॉर्म चांगला करतोस, पण मग शाळेमध्ये कसा होतास, अभ्यासामध्ये कसा होतास? अभ्यासामध्ये माझा मम्मीचा पण इंटरव्ह्यू घ्या ती सांगायची मला. अभ्यासामध्ये खूप म्हणजे मी चांगला करायचो अभ्यास, पण जसं तुम्ही बोलला की असं क्रश वगैरेचा काय विषय होता, मग त्या सगळ्या गोष्टीमध्ये पण मी पडलेलो आणि म्हणून जरा अभ्यासामधून हे झालेलो. सो मला आता समजलंय की बाबा ह्याच्यामध्ये मी गेलो तर मी घसरतो, म्हणून इकडे आत्ता नको, नाही तर मी ह्याच्यातून पण घसरेल. ठेस लागली तर हां त्याच्यावर आता नाही, आता नको. आपण अभ्यासामध्ये होतो, नंतर नंतर जसं प्लॅटफॉर्म मी चेंज केला की डायरेक्ट ह्याच्यामध्ये चांगलं करिअर मी डिसाईड केलं की ह्याच्या मध्ये मी करू शकतो, सो केलेलं. पण आता तू समज एवढा फेमस झालायस, पण तुझ्या मित्रांमध्ये पण जेव्हा तू बसतोस उठतोस तेव्हा ती अशी वाली ट्रीटमेंट असते का की अरे बाबा निक आलाय, निक की अरे निक इकडे, अजूनही तसंच असतं? अजूनही तसंच आहे. म्हणजे काय मी त्यांना त्यांनी कधी म्हणजे असं नाही ठेवलं की भाई मी ऍक्टर आहे माझ्यासोबत असं काय बोलू नका, माझा एक पर्सनल ॲटिट्यूड आहे, तसं नाही कधी ठेवलं. मग ते मैत्रीच कसली बरोबर त्या कामाची, जसं आहे तुम्ही पहिल्या माझ्यासोबत जसं ट्रीट मला करायचा पहिल्यापासून तसंच. मग बाहेर गेल्यावर असं लोक जेव्हा येतात समोरून, जेव्हा गाण्याच्या शूटला गेलास किंवा कुठे गेलास? नाही अजून पण मला लोक बोलतात सर वगैरे करून बोलतात, मी बोलतो अरे मी तुमच्या वयाचा, मला काय कुठे सर वगैरे काय, तसं डायरेक्ट निकल्या वगैरे पण बोलले तरी चालेल, मला काय असं हे नाही. हे निखिल शिंदेचं निक शिंदे कसं झालं, हे आयडिया कोणाची? माझंच केलं मी, कारण मी कार्टून खूप बघायचो निक, आणि मला म्हणजे नंतर असं वाटलं की हे मॅच होऊ शकतं. आणि मग मी फेसबुकला खूप, मी आय थिंक 9वी 10वीत होतो आणि तेव्हा मी FB ओपन केलेला आणि त्याच्यावरती मी ठेवलेलं निक शिंदे. तू स्वतःच ठेवलं? हा हे कूल वाटतंय. हा हे कूल वाटतंय असं मला वाटायचं आणि मग तिथून ठेवलं. लोकांना वाटायचं मला इंग्लिश खूप येतं त्याच्यामुळे तो गैरसमज, गैरसमज मग तो लांब झाला त्यांचा हळू बोलता. मग घरी तुला आता निक बोलतात की मग घरी वेगळं काहीतरी नाव आहे? घरी मला पप्पांनी ठेवलं नाव गोट्या. अरे वा. आणि प्रशांत काय बोलवतो तुला? प्रशांत तर प्रशांत दादा सर मी पोरगा आहे, तो मला तसंच बोलतो काय पण कधी शिवाय जाऊन बोलतो या कधी निक, काही लाडन झालं तर बाबू बिबू बोलतो. अच्छा आम्ही ऐकलं की प्रशांतचं तुझं एक वेगळंच समीकरण आहे आणि तुमच्यात म्हणजे प्रेम पण तेवढंच आहे, तुमचे भांडण पण होतात, हे काय म्हणजे? भांडणं तर तोच करतो, मी नाही करत. मी पण मी काही गोष्टी अशा करतो ज्या मला समजत नाही, मी लहान म्हणजे त्याला खूप समजतो मोठा आहे, मला काही समजत नाही, तर मी असं काही गोष्टी करून टाकतो, मग त्याला राग येतो त्या गोष्टीचा, मग तो राग आला तर डायरेक्ट मारतो वगैरे डायरेक्ट. मला त्याच्यावरती मग माझा वेगळा ऍटिट्यूड, भाई तू मारलं कसं, मला अजून माझ्या घरच्यांना तू कसं काय मारलं असं होऊन जातं. आणि मग भांडणं होऊन जातं, खूप भांडणं होतात, खूप मारामारी होऊन जाते डायरेक्ट, आणि मग मी निघून जातो. अरे बाबरे. आणि मग माझं असं आहे की मी लवकर बोलायला येत नाही, रुसत नाही, मला म्हणजे राग असतो तो डोक्यामध्ये, पण मी असं बोलून पण नाही दाखवत कोणाला, मी मनामध्येच ठेवतो आणि मी शांत होतो डायरेक्ट. आणि नंतर मग तोच येतो माझ्या हर टाइम, जेव्हा पण भांडणं आलेत ना तोच आलाय, मी नाही गेलोय कारण मी भांडणं केलीच नाही, तूच केली, तूच असं. पण गुड यार, असं एक बॉन्ड आहे आमचा खूप वेगळा.